नमस्कार सर्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चौदा फेब्रुवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी पुणे नगर औरंगाबाद मार्गावर दुहेरी उड्डाणपुलाचे सुतोवास केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केले पुणे शिक्रापूर असा सत्तेचाळीस किलोमीटर लांबीचा दुहेरी उड्डाणपूल उभारण्याची योजना आहे पुढे शिक्रापूर ते नगर आणि तेथून पुढे औरंगाबादपर्यंत याच प्रकारचे मार्ग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी पुणे येथे दिली तसेच उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक पुणे मुंबईच्या दिशेने न वळविता सुरत येथून नाशिक नगर सोलापूर मार्गे पुढील दिशेने जाण्यासाठी मार्ग केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले साईबाबा संस्थांवर आय ए एस अधिकारी नेमणुकीसंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले असल्याची माहिती ॲडव्होकेट अजिंक्य काळे यांनी दिली शिर्डी येथील माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याच्या बाबतीत जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे मुख्यमंत्र्यांनी धाडसाने ठाकरेबाणा दाखवून तातडीने या मंत्र्याचे राजीनामे घ्यायला हवे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिर्डे येथे केली कोरोना लॉकडाऊननंतर प्रत्यक्षात होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विषयांची जंबो यादी जिल्हा परिषदेने तयार केली आहे एकाच दिवशी जिल्हा परिषद प्रशासनाने तब्बल चाळीस विषय मंजुरीसाठी ठेवल्याने सदस्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे श्रीगोंदा तालुक्यात चार दिवसांपूर्वी शीर नसलेला मृतदेह सापडला होता पोलिसांनी खून करणाऱ्या एका महिलेसह तिच्या चार साथीदारांना ताब्यात घेतले हत्या झालेला इसम पुणे जिल्ह्यातील असून अनैतिक संमतातून त्याची हत्या झाल्याचे उघड झाले आरोपी बारामती सातारा माळेगाव परिसरातील आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार